हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू द लेक्चर ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री। आई एम डॉक्टर प्रीतम तोरोने फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, एसजी पाटिल आर्ट्स कॉमर्स एंड साइंस कॉलेज, साकरी। इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट रीजन्स ऑफ आयआर स्पेक्ट्रम। ह्या लेक्चरची सुरुवात आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या एका छान विचाराने करूयात। ड्रीम इज नॉट दॅट यू सी इन द स्लीप, ड्रीम इज दॅट डज नॉट अलो यू टू स्लीप। म्हणजे झोपेत आपण जे पाहतो ते स्वप्न नाही आहे, तर स्वप्न म्हणजे ते आहे जे आपल्याला झोप लागू देत नाही। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम। तर रीजन्स ऑफ आयआर स्पेक्ट्रम, इंट्रोडक्शन ऑफ आयआर स्पेक्ट्रोस्कोपी, या लेक्चरला आपण पाहिलं होतं की आयआर रीजन जे आहे इन्फ्रारेड रीजन, हे तीन पार्ट्समध्ये डिवाईड केलं गेलेलं आहे। पहिल्या लेक्चरला आपण पाहिलं होतं कोणते कोणते पार्ट्स होते, ते नियर आयआर, ऑर्डिनरी आयआर, आणि फार आयआर। तेव्हा आपण पाहिलं होतं की ऑर्डिनरी आयआर हा जो रिजन आहे हा ऑर्गॅनिक केमिस्टसाठी, जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण ऑर्गॅनिक कंपाऊंड जे सर्व फंक्शनल ग्रुप आहेत ते या ऑर्डिनरी आयआर रिजनमध्येच ॲब्सॉर्प्शन दाखवत असतात। मग हा ऑर्डिनरी आयआर रिजन जो आहे, या ऑर्डिनरी आयआर रिजनचे आणखीन तीन पार्ट्स आहेत। म्हणजे हा ऑर्डिनरी आयआर रिजन अजून तीन रिजन्समध्ये विभागला गेलेला आहे, मग ते आपण या लेक्चरला पाहणार आहोत। ऑर्डिनरी आयआर रिजन, किंवा याला फक्त आयआर असं जरी म्हटलं असेल, फक्त आयआर जेव्हा कुठेही मेन्शन केलेलं असेल तर तो ऑर्डिनरी आयआर रिजनच राहतो। हा ऑर्डिनरी आयआर रिजन जो आहे याचे आणखीन तीन पार्ट्स आहेत। आपल्याला माहिती आहे ऑर्डिनरी आयआर रिजन इज एक्सटेंड फ्रॉम 2.5 मायक्रॉन टू 15 मायक्रॉन अँड इन टर्म्स ऑफ वेव नंबर, ही जी रेंज आहे ही कसली वेवलेंथची रेंज आहे, ही वेवलेंथची रेंज आहे। अँड इन टर्म्स ऑफ वेव नंबर इट इज एक्सटेंड फ्रॉम 4000 सेंटीमीटर इनवर्स टू 667 सेंटीमीटर इनवर्स। द ऑर्डिनरी आयआर रिजन इज एक्सटेंड फ्रॉम 2.5 मायक्रॉन टू 15 मायक्रॉन अँड इन टर्म्स ऑफ वेव नंबर इट इज एक्सटेंड फ्रॉम 4000 सेंटीमीटर इनवर्स टू 667 सेंटीमीटर इनवर्स। अँड द ऑर्डिनरी आयआर रिजन इज फर्दर सब डिवायडेड इन टू थ्री पार्ट्स ऑर थ्री रिजन्स। म्हणजे आपण काय पाहतोय, आयआर स्पेक्ट्रमचे रिजन्स पाहतोय। कोणकोणते रिजन्स आहेत ते, दॅट इज फंक्शनल ग्रुप रिजन, फंक्शनल ग्रुप रिजन। त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे फिंगरप्रिंट रिजन, आणि तिसरा जो पार्ट आहे किंवा रिजन आहे तो आहे ॲरोमॅटिक रिजन। मग सुरुवातीला आपण फंक्शनल ग्रुप रिजन पाहूया। आता यांच्या नावातच बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतात। फंक्शनल ग्रुप रिजन म्हणजे जवळपास फंक्शनल ग्रुप जे आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, बरेचसे फंक्शनल ग्रुप जे आहेत ते या फंक्शनल ग्रुप रिजनमध्ये ॲब्सॉर्प्शन दाखवतात। ठीक आहे, सो द रिजन विच इज एक्सटेंड फ्रॉम द रिजन विच इज एक्सटेंड फ्रॉम 2.5 मायक्रॉन टू 7.7 मायक्रॉन इज नोन ॲज फंक्शनल ग्रुप रिजन।
म्हणजे असं रिजन की ज्याच्या वेवलेंथची रेंज काय 2.5 मायक्रॉन आहे ते 7.7 मायक्रॉन आहे. पण आपल्यासाठी कुठली रेंज महत्त्वाची आहे? अँड इन टर्म्स ऑफ वेव नंबर इट इज एक्सटेंड फ्रॉम 4000 सेंटीमीटर इनवर्स टू 1300 सेंटीमीटर इनवर्स, म्हणजे 4000 ते 1300 सेंटीमीटर इनवर्स इन टर्म्स ऑफ वेव नंबर. आपल्याला ही रेंज महत्त्वाची, कारण ॲब्सॉर्प्शन जे आहे, ॲब्सॉर्प्शन जे होणार आहे ते आपण या फ्रिक्वेन्सीमध्ये मेजर करणार आहे. म्हणजे कुठलं ॲब्सॉर्प्शन होतं आहे हे आपण आधी लेक्चरला पाहिलंच आहे, प्रिन्सिपलमध्ये आणि इंट्रोडक्शनमध्ये. ॲब्सॉर्प्शन आपण इन टर्म्स ऑफ वेव नंबर मेजर करणार आहे, इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी मेजर करणार आहे. म्हणून ही रेंज आपल्याला महत्त्वाची आहे. सो दिस पार्ट ऑफ आय आर स्पेक्ट्रम contains absorption band due to the stretching vibration of functional group. बघा, आय आर स्पेक्ट्रमचा जो हा पार्ट आहे, दिस पार्ट ऑफ आय आर स्पेक्ट्रम कंटेन्स ॲब्सॉर्प्शन बँड ड्यू टू द स्ट्रेचिंग व्हायब्रेशन ऑफ फंक्शनल ग्रुप. या पार्टमध्ये जे ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला पाहायला मिळतात ते कशामुळे पाहायला मिळतात, तर फंक्शनल ग्रुप जे असतात यांच्यात जे स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स होत असतात त्याच्यामुळे आपल्याला ह्या रिजनमध्ये ॲब्सॉर्प्शन बँड जे आहेत ते पाहायला मिळतात. म्हणजे हा जो रिजन आहे 4000 ते 1300 सेंटीमीटर इनवर्स, समजा हा 4000 सेंटीमीटर इनवर्स ते 1300 सेंटीमीटर इनवर्स. आपल्याला माहिती इकडे काय असतं वेव नंबर आणि इकडे काय असतो ट्रान्समिटन्स. इकडे 100% ट्रान्समिटन्स असेल, इकडे 0% ट्रान्समिटन्स असेल. मग ह्या रिजनमध्ये जेव्हा आपल्याला असे ॲब्सॉर्प्शन बँड्स पाहायला मिळतील, हे कशामुळे पाहायला मिळते? दिस पार्ट ऑफ आय आर स्पेक्ट्रम कंटेन्स ॲब्सॉर्प्शन बँड ड्यू टू द स्ट्रेचिंग व्हायब्रेशन ऑफ फंक्शनल ग्रुप. आपण पाहिलं होतं की कोवॅलेंट बॉन्ड जे असतात फंक्शनल ग्रुपमधले, जे कोवॅलेंट बॉन्ड असतात, उदाहरणार्थ OH असेल फंक्शनल ग्रुप, सच ॲज कोणकोणते फंक्शनल ग्रुप असू शकतात, मग सच ॲज OH, सी डबल बॉन्ड O, NH2, CH2 एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल OH ग्रुप असेल, OH ग्रुपमध्ये हा OH जो बॉन्ड आहे आपण पाहिलं होतं यांच्यामध्ये काय असतं, मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स होत असतात कायम. प्रिन्सिपलमध्ये आपण पाहिलं होतं की हा जो बॉन्ड आहे हा कायम व्हायब्रेट असतो आणि हे व्हायब्रेट होण्याची काय असते, एक फ्रिक्वेन्सी असते. मग या फंक्शनल ग्रुपची, हे फंक्शनल ग्रुप जे ॲब्सॉर्प्शन बँड दाखवतात ते ह्या रेंजमध्ये दाखवतात, ठीक आहे. सो दिस पार्ट ऑफ आय आर स्पेक्ट्रम कंटेन्स ॲब्सॉर्प्शन बँड्स ड्यू टू द स्ट्रेचिंग व्हायब्रेशन ऑफ फंक्शनल ग्रुप सच ॲज OH, NH2, CH2, सी डबल बॉन्ड O, दॅट इज कार्बोनिल ग्रुप. त्यानंतर मग आपण एखाद्या ग्रुपचं बघूयात, फॉर एक्झाम्पल हायड्रोऑक्सी ग्रुप असेल. द आय आर ॲब्सॉर्प्शन बँड ॲट 3500 सेंटीमीटर इनवर्स टू 3600 सेंटीमीटर इनवर्स क्लिअरली इंडिकेट दॅट द प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप, दॅट इज हायड्रोऑक्सिल ग्रुप, ड्यू टू द OH स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी, ड्यू टू द OH स्ट्रेचिंग व्हायब्रेशन, OH स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. म्हणजे समजा हायर ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला 3500 ते 3600 समजा या ठिकाणी हा आय आर स्पेक्ट्रम आहे समजा,
आणि या ठिकाणी 4000 आणि इकडे समजा 3600 सेंटीमीटर इनवर्स ही फ्रिक्वेन्सी आहे. इथं आपल्याला जर असा स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड दिसतो आहे, ट्रान्समिटन्स झिरो आहे, म्हणजे सगळ्यात जास्त ॲब्सॉर्प्शन इथं झालेलं आहे 3600ला आपल्याला असा पीक पाहायला मिळतो आहे समजा. सो द हायर ॲब्सॉर्प्शन बँड ॲट 3500 to 3600 सेंटीमीटर इनवर्स, म्हणजे 3550 to 3600 सेंटीमीटर इनवर्सला जर आपल्याला असा ॲब्सॉर्प्शन बँड पाहायला मिळत असेल तर त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणी हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट आहे. कशामुळे? ड्यू टू द ओए स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. ठीक आहे. त्यानंतर आणि हे जे बघा, हे जे ॲब्सॉर्प्शन बँड्स होत असतात हे कशामुळे होत असतात? स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. ठीक आहे. स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे जे ॲब्सॉर्प्शन होतात ते आपल्याला या रिजनमध्ये पाहायला मिळतात स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे. आपण टाईप्स ऑफ व्हायब्रेशन्स पाहिले, स्ट्रेचिंग आणि बेंडिंग. तर स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे जे स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे जे ॲब्सॉर्प्शन्स होतात ते ॲब्सॉर्प्शन आपल्याला या रेंजमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. हे झालं 3550 to 3600 काही अडचण नाही. आणि दुसरं एक आणखीन एक एक्झाम्पल, द हायर ॲब्सॉर्प्शन बँड ॲट 2100 सेंटीमीटर इनवर्स टू 2500 सेंटीमीटर इनवर्स, म्हणजे 2100 to 2500 सेंटीमीटर इनवर्स. सो द हायर ॲब्सॉर्प्शन बँड ॲट 2100 सेंटीमीटर इनवर्स टू 2500 सेंटीमीटर इनवर्स क्लिअरली इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ C triple bond C or C triple bond N and it is known as triple bond region म्हणतात याला, ट्रिपल बॉन्ड रिजन. आपल्याला 2100 to 2500 म्हणजे समजा इकडे 2100 आहे, इकडे समजा काहीतरी ही रेंज आहे 2500 सेंटीमीटर इनवर्स, ते इकडे आहे 2100 सेंटीमीटर इनवर्स. या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला असा स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड दिसला, शार्प बँड 2100 to 2500, मग आपण काय म्हणू शकतो? द हायर ॲब्सॉर्प्शन बँड ॲट 2500 सेंटीमीटर इनवर्स टू 2100 सेंटीमीटर इनवर्स क्लिअरली इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ C triple bond C or C triple bond N. म्हणजे तो एक तर अल्काइनचा हा असू शकतो, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन प्रेझेंट असू शकतो, किंवा हा नायट्राइल ग्रुप प्रेझेंट असू शकतो, आणि याला काय म्हणतात? ट्रिपल बॉन्ड रिजन. सिमिलरली द हायर ॲब्सॉर्प्शन बँड ॲट 1700 सेंटीमीटर इनवर्स टू 1715 सेंटीमीटर इनवर्स, म्हणजे 1700 to 1715 सेंटीमीटर इनवर्स क्लिअरली इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. इट मे बी, मग तो काय असू शकतो? अल्डिहाइड असू शकतो. इट मे बी अल्डिहाइड ऑर कीटोन. हा कार्बोनिल ग्रुप जो आहे तो एक तर अल्डिहाइडचा असू शकतो किंवा कीटोनचा असू शकतो. सो फ्रॉम दीज एक्झाम्पल्स इट इज क्लिअरली इंडिकेट दॅट द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्यूल ऑर कंपाऊंड कॅन बी आयडेंटिफाईड बाय युझिंग IR स्पेक्ट्रा. बघा, यावरून आपण हे सर्व जे आपण एक्झाम्पल पाहिले यावरून आपण म्हणू शकतो की फंक्शनल ग्रुप जो प्रेझेंट असतो ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये तो आपण डिटरमाईन करू शकतो अँड आयडेंटिफाय करू शकतो IR स्पेक्ट्रावरून. त्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे की फंक्शनल ग्रुप रिजन आहे यामध्ये स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स लक्षात ठेवायचं. स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे जे ॲब्सॉर्प्शन होतं ते ॲब्सॉर्प्शन आपल्याला या रिजनमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर फिंगरप्रिंट रिजन.
fingerprint region. So the region which is extend from 7.7 micron, the region which is extend from 7.7 micron to 11 micron is known as fingerprint region. And in terms of wave number, it is extend from 1300 centimeter inverse to 909 centimeter inverse. Manjas, in terms of wave number, ka hai tyachi range? 1300 सेंटीमीटर इनवर्स ते 909 सेंटीमीटर इनवर्स ही रेंज आपल्याला महत्त्वाची आहे. ठीक आहे. सो द रीजन विच इज एक्सटेंड फ्रॉम 7.7 मायक्रॉन टू 11 मायक्रॉन इज नोन ॲज फिंगरप्रिंट रीजन. अँड इन टर्म्स ऑफ वेव नंबर, इट इज एक्सटेंड फ्रॉम 1300 सेंटीमीटर इनवर्स टू 909 सेंटीमीटर इनवर्स. सो ऑल द क्लासेस ऑफ कंपाउंड्स, ऑल द क्लासेस ऑफ कंपाउंड्स सच एज alcohols, आपल्याला माहिती अल्कोहोल काय, ROH. ठीक आहे. अल्कोहोल्स, ईस्टर कसा असतो, RC double bond OR. ठीक आहे. OR असा रिप्रेझेंट करू आपण. लॅक्टोन्स म्हणजे काय असतात, हे सायक्लिक ईस्टर्स असतात. म्हणजे ईस्टर्स असतात, फक्त सायकल असते. फॉर एक्झाम्पल बघा, हा लॅक्टोन आहे, सायक्लिक ईस्टर्स असतात. लॅक्टोन्स, ॲसिड्स आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ आर. ठीक आहे. ॲसिड्स, त्यानंतर अजून काय, अनहायड्रेट्स कसे असतात, अनहायड्रेट्स आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड आर. शोज कॅरेक्टरिस्टिक ॲब्सॉर्प्शन इन दिस रीजन ड्यू टू CO स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. कॅरेक्टरिस्टिक ॲब्सॉर्प्शन, कॅरेक्टरिस्टिक ॲब्सॉर्प्शन म्हणजे हे स्ट्रॉंग बँड्स दाखवतात या रिजनमध्ये. स्ट्रॉंग बँड्स इन दिस रीजन कशामुळे, ड्यू टू CO स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. ड्यू टू सी सिंगल बॉन्ड ओ स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. बघा, ऑल क्लासेस ऑफ कंपाऊंड सच ॲज अल्कोहोल्स, ईस्टर्स, लॅक्टोन्स, ॲसिड, अनहायड्रेट शोज स्ट्रॉंग बँड्स इन दिस रीजन ड्यू टू CO स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. हे जे सर्व कंपाऊंड्स आहेत, अल्कोहोल आहे या ठिकाणी, काय आर म्हणजे काय, अल्किल ग्रुप आहे. ठीक आहे. हा आरमध्ये काय, अल्किल ग्रुप म्हणजे कार्बन आहे. हा ह्या कार्बन आणि ह्या OHमध्ये काय CO बॉन्ड असणार आहे. ईस्टर्समध्ये सुद्धा इथं कार्बन आणि ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे. त्यानंतर परत लॅक्टोन्समध्ये इथं ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये काय CO बॉन्ड आहे. इकडे सुद्धा काय CO बॉन्ड आहे. ठीक आहे. इथंसुद्धा एक सी ह्या अल्किल ग्रुपचा जो कार्बन आहे त्याच्यामध्ये आणि ह्या ऑक्सिजनमध्ये
सी ओ बॉन्ड आहे, परत इकडे हा इकडे सी ओ बॉन्ड आहे, त्याच्यानंतर इथं ॲसिड्समध्ये ॲसिड्स इथं एच असेल ना, एच असेल इथं बघा, या कार्बनमध्ये आणि या ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, सी ओ बॉन्ड आहे. इथंसुद्धा बघा, इथं जर पाहिलं आपण एक सी ओ बॉन्ड आहे, इकडे अजून एक सी ओ बॉन्ड आहे. मग हे जे आहे ते काय दाखवतात, हे जे कंपाऊंड्स आहेत ॲसिड्स आहे, इस्टर आहे, अनायरेड आहे, लॅक्टोन आहे, अल्कोहोल आहे, हे या रिजनमध्ये ॲब्सॉर्प्शन दाखवतात. कशामुळे? ड्यू टू सी ओ स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. सी ओ स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे, कारण ह्या सर्व कंपाऊंड्समध्ये काय आहे, सी ओ बॉन्ड प्रेझेंट आहे, आणि या सी ओ बॉन्ड ची जी स्ट्रेचिंग व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती जी फ्रिक्वेन्सी आहे ती म्हणजे या रिजनमध्ये ते ॲब्सॉर्प्शन आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या रिजनमध्ये? 1300 ते 909 सेंटीमीटर इनवर्स. हे सर्व जे कंपाऊंड्स असतील, म्हणजे एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला आपण, तो ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या आय आर स्पेक्ट्रममध्ये जर या रिजनमध्ये ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला पाहायला मिळाला, तर आपण म्हणू शकतो की तो अल्कोहोल असू शकतो, किंवा तो इस्टर असू शकतो, किंवा तो लॅक्टोन असू शकतो, कारण ह्या रिजनमध्ये आपल्याला ॲब्सॉर्प्शन पाहायला मिळत आहे. ठीक आहे, मग आता प्रत्येकाच्या स्वतंत्र आय आर ॲब्सॉर्प्शन ज्या आहेत त्या फ्रिक्वेन्सी आहेत, त्या आपण नंतर पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचं लेक्चर असणार आहे ते. तर बघा, मग आपण बघूयात आता द आय आर ॲब्सॉर्प्शन बँड ॲट 1150 सेंटीमीटर इनवर्स टू 1050 सेंटीमीटर इनवर्स, 1150 ते 1050 सेंटीमीटर इनवर्स क्लिअरली इंडिकेट दॅट द प्रेझेन्स ऑफ इथर ड्यू टू सी ओ स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. आपण जर आता इथर पाहिला, इथरचं आपल्याला माहिती आहे काय आर बॉन्ड ओ आर, ठीक आहे, हा इथर असतो. डायमिथिल इथर घेतला समजा आपण, सी सी एच थ्री बॉन्ड ओ बॉन्ड सी एच थ्री. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय एक बॉन्ड आहे, इकडेसुद्धा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड आहे. ॲब्सॉर्प्शन बँड जर आपल्याला 1150 ते 1050 सेंटीमीटर इनवर्सला पाहायला मिळाला, इकडे जर समजा असा स्पेक्ट्रम आहे हा आय आर स्पेक्ट्रम, आणि इकडे आपल्याला 1150 ते 1050 सेंटीमीटर इनवर्सला, म्हणजे इकडे समजा एक हजार पन्नास आहे, इथं जर आपल्याला स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड दिसला, तर आपण काय म्हणू शकतो, या कंपाऊंडमध्ये इथर फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे, सो द आय आर ॲब्सॉर्प्शन बँड ॲट 1150 सेंटीमीटर इनवर्स टू 1050 सेंटीमीटर इनवर्स क्लिअरली इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ इथर ड्यू टू सी ओ स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. त्याच पद्धतीने प्रायमरी अल्कोहोल्स शोज हायर ॲब्सॉर्प्शन बँड इन द रिजन 1300 सेंटीमीटर इनवर्स टू 1250 सेंटीमीटर इनवर्स प्रायमरी अल्कोहोल्स. कारण प्रायमरी अल्कोहोलमध्ये पण काय असतो, मिथेनॉलच जर असेल, मिथेनॉल समजा फॉर एक्झाम्पल, हा सी ओ बॉन्ड आहे, या सी ओ बॉन्डमुळे आपल्याला काय या रिजनमध्ये म्हणजे 1350 सेंटीमीटर इनवर्स टू 1250 1350 ते 1250 सेंटीमीटर इनवर्समध्ये च्या दरम्यान, किंवा त्याला आय आर ॲब्सॉर्प्शन बँड जर आपल्याला पाहायला मिळाला, तर आपण म्हणू शकतो की प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट आहे. 1350 आहे हा, 1300 किंवा, पण आपण रेंज जी ती वरती पाहिली, ही जी रेंज आहे ती काय आहे, 1300 सेंटीमीटर इनवर्स ते 909, म्हणून आपण 1350 या ठिकाणी टाळलं. ती रेंज जनरली 1350 सेंटीमीटर इनवर्स आहे, 1350 ते 1250 काही फरक पडत नाही, 1300 सेंटीमीटर इनवर्स ते 1250 सेंटीमीटर इनवर्स. सो द फिनॉल्स जनरली ॲब्सॉर्ब ॲट 1200 सेंटीमीटर इनवर्स. आता फिनॉल जो असेल,
इथं जर आपण पाहिलं तर ह्या बेन्झिन रिंगमधला कार्बन हा कार्बन आणि हा ऑक्सिजन इथं सी ओ बॉन्ड प्रेझेंट आहे, ठीक आहे. आणि हे कुठे रेंज दाखवतात ॲब्सॉर्प्शन रेंज, जनरली 1200 सेंटीमीटर इनवर्स. सो फिनॉल जनरली ॲब्सॉर्ब इन 1200 सेंटीमीटर इनवर्स, ठीक आहे. म्हणजे 1200 सेंटीमीटर इनवर्स जर आपल्याला आयर ॲब्सॉर्प्शन बँड मिळाला तर आपण म्हणू शकतो की कंपाऊंडमध्ये कंपाऊंड जो आहे तो काय फिनॉल आहे. सो त्यानंतर दिस इज द मोस्ट कॉम्प्लेक्स पार्ट ऑफ आयर स्पेक्ट्रम बिकॉज इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ ॲब्सॉर्प्शन बँड्स. किंवा हा जो आयर स्पेक्ट्रमचा आयर रिजन जो आहे हा फिंगरप्रिंट हा काय कॉम्प्लेक्स पार्ट आहे थोडा, म्हणजे किचकट आहे, गुंतागुंतीचा पार्ट आहे थोडा. कारण काय, अँड इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ ॲब्सॉर्प्शन बँड. ही जी रेंज आहे 1300 सेंटीमीटर इनवर्स टू 909 सेंटीमीटर इनवर्स. दिस इज द मोस्ट कॉम्प्लेक्स पार्ट ऑफ आयर रिजन अँड इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ ॲब्सॉर्प्शन बँड्स. असं काहीतरी खूप जास्त ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला या रिजनमध्ये पाहायला मिळतात. आणि हे खूप जास्त ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला असं पाहिल्यामुळे हा थोडा गुंतागुंतीचा पार्ट होऊन जातो. आता दिस इज द मोस्ट कॉम्प्लेक्स पार्ट ऑफ आयर स्पेक्ट्रम बिकॉज बोथ द स्ट्रेचिंग व्हायब्रेशन अँड बेंडिंग व्हायब्रेशन गिव्ज राईज टू ॲब्सॉर्प्शन बँड इन दिस रिजन. बघा, आपण सुरुवातीचं जे पाहिलं होतं फंक्शनल ग्रुप रिजन, त्या ठिकाणी आपल्याला फक्त स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे जे ॲब्सॉर्प्शन व्हायचे तेच फक्त ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला पाहायला मिळत होतं. ह्या ठिकाणी काय होतं आहे, स्ट्रेचिंग व्हायब्रेशन आणि बेंडिंग व्हायब्रेशन या दोघांमुळे जे ॲब्सॉर्प्शन होतं आहे त्याचे ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून हा काय होऊन जातो आहे, कॉम्प्लेक्स होऊन जातो आहे, थोडा किचकट पार्ट होऊन जातो आहे. कारण याच्यामध्ये खूप जास्त ॲब्सॉर्प्शन बँडसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो याच्यामुळे हा काय जरा कॉम्प्लेक्स पार्ट आहे आयर स्पेक्ट्रमचा. त्यानंतर ॲरोमॅटिक रिजन. ॲरोमॅटिक रिजन आता याच्या नावातच आहे, ॲरोमॅटिक रिजन, जसं फंक्शनल ग्रुप होता तसं. ॲरोमॅटिक रिजन, द रिजन विच इज एक्सटेंड फ्रॉम 11 मायक्रॉन टू 15 मायक्रॉन इज नोन ॲज ॲरोमॅटिक रिजन. अँड इन टर्म्स ऑफ वेव नंबर इट इज एक्सटेंड फ्रॉम 909 सेंटीमीटर इनवर्स टू 667 सेंटीमीटर इनवर्स. 909 सेंटीमीटर इनवर्स टू 667 सेंटीमीटर इनवर्स. सो द रिजन विच इज एक्सटेंड फ्रॉम 11 मायक्रॉन टू 15 मायक्रॉन or the region which is extend from in terms of wave number 909 cm inverse to 667 cm inverse is known as aromatic region. So this region is useful to determine for the determination of aromatic character of the compound. So this region is used for the detection of aromatic compound present in the compound. म्हणजे एखादा कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे किंवा नॉन ॲरोमॅटिक आहे हे
आपण या रिजनवरून आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर मग ह्या रिजनमध्ये द ॲब्सॉर्प्शन बँड ऑकर इन दिस रिजन आर ड्यू टू द बेंडिंग सी एच बेंडिंग व्हायब्रेशन. ह्या रिजनमध्ये जे ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला पाहायला मिळतात ते कशामुळे पाहायला मिळतात, ड्यू टू सी एच बेंडिंग व्हायब्रेशन. ॲब्सॉर्प्शन बँड ऑकर इन दिस रिजन आर ड्यू टू सी एच बेंडिंग व्हायब्रेशन. ठीक आहे. सो द स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड, हे नेहमी लक्षात ठेवायचं की या ठिकाणी जे ॲब्सॉर्प्शन आपल्याला पाहायला मिळतं ते कशामुळे पाहायला मिळतं, सी एच बेंडिंग व्हायब्रेशन. द स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड इन दिस रिजन, म्हणजे हा रिजन समजा आपला काय आहे 909 ते 667, मग ह्या रिजनमध्ये 909 सेंटीमीटर इनवर्स ते 667 सेंटीमीटर इनवर्स स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड इन दिस रिजन, असा जर आपल्याला स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड पाहायला मिळाला या रिजनमध्ये, हा एकच ड्रॉ करू आपण. द स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड इन दिस रिजन इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. While the weak absorption band or lack of absorption band म्हणजे काही ॲब्सॉर्प्शनच नाही मिळते आपल्याला, 100% ट्रान्समिटन्स आहे. ठीक आहे, 100% ट्रान्समिटन्स आहे. So the strong absorption band in this region indicates the presence of aromatic compound, and the weak absorption band or the lack of absorption band in this region indicates the presence of non-aromatic compound. म्हणजे आपण एखाद्या कंपाऊंडचा जर आयआर स्पेक्ट्रम काढला आणि त्या आयआर स्पेक्ट्रममध्ये आपल्याला ह्या ठिकाणी ह्या रेंजमध्ये स्ट्रॉंग ॲब्सॉर्प्शन बँड असा पाहायला मिळाला, तर आपण म्हणू शकतो की तो कंपाऊंड काय आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. जर आपण आयआर स्पेक्ट्रम काढला आणि आपल्याला असा थोडासा वीक ॲब्सॉर्प्शन बँड असे मिळाले किंवा ॲब्सॉर्प्शन बँड मिळालाच नाही, 100% ट्रान्समिटन मिळतो आहे, तर आपण सांगू शकतो की हा कंपाऊंड जो आहे तो काय नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. मग ह्या पद्धतीने आपण ॲरोमॅटिक आहे की नॉन ॲरोमॅटिक आहे हे डिटेक्ट करू शकतो बाय युझिंग आयआर स्पेक्ट्रम. मग आपण पाहिलं की जो पहिला फंक्शनल ग्रुप रिजन होता त्या रिजनमध्ये सी एच स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे जे ॲब्सॉर्प्शन होत होते ते आपल्याला पाहायला मिळत होते. फिंगरप्रिंट रिजनमध्ये बेंडिंग आणि स्ट्रेचिंग हे दोघंही व्हायब्रेशनमुळे जे ॲब्सॉर्प्शन बँड होत होते ते आपल्याला मिळतात. ॲरोमॅटिक रिजनमध्ये फक्त बेंडिंग व्हायब्रेशनमुळे जे ॲब्सॉर्प्शन बँड होत होते ते आपल्याला पाहायला मिळतं. मग यावरून आपण आणि रेंज जी आहे, बघा फंक्शनल ग्रुप रिजन रेंज बघा याची काय आहे, 4000 सेंटीमीटर इनवर्स टू 1300 सेंटीमीटर इनवर्स. ठीक आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय आहे, जरा फ्रिक्वेन्सी जास्त आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे न्यू ती काय जास्त आहे, म्हणजे वेव नंबर काय जास्त आहे. फ्रिक्वेन्सी आपण लिहून घेऊ या ठिकाणी, इनवर्ड्समध्ये लिहून घेऊ, फ्रिक्वेन्सी काय आहे या ठिकाणी, फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आणि या ठिकाणी जे ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला पाहायला मिळत होते ते कशामुळे पाहायला मिळत होते, स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमुळे.
त्यानंतर फिंगरप्रिंट रिजन, फिंगरप्रिंट रिजनची रेंज होती 1300 सेंटीमीटर इनवर्स टू 909 सेंटीमीटर इनवर्स, ठीक आहे. आणि या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी ती थोडीशी मीडियम आहे या ठिकाणी, म्हणजे फंक्शनल ग्रुप रिजनपेक्षा कमी आणि ॲरोमॅटिक रिजनपेक्षा थोडी जास्त. आणि या रिजनमध्ये आपल्याला जे ॲब्सॉर्प्शन बँड पाहायला मिळत होते ते कशामुळे, ड्यू टू स्ट्रेचिंग, ड्यू टू बोथ स्ट्रेचिंग अँड बेंडिंग व्हायब्रेशन्स. त्यानंतर ॲरोमॅटिक रिजन जो होता, ॲरोमॅटिक रिजन, याची रेंज काय होती 909 सेंटीमीटर इनवर्स ते 667 सेंटीमीटर इनवर्स. या ठिकाणी जे ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला पाहायला मिळत होते ते कशामुळे पाहायला मिळत होते, ड्यू टू CH बेंडिंग व्हायब्रेशन. फ्रिक्वेन्सी काय आहे, कमी आहे. म्हणजेच हे जर आपण लक्षात घेतलं तर याच्यातून आपण एक जनरल स्टेटमेंट करू शकतो की इन जनरल स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स ऑकर ॲट हायर फ्रिक्वेन्सी दॅन बेंडिंग व्हायब्रेशन्स. म्हणजे स्ट्रेचिंग व्हायब्रेशन जनरली जे असतात त्यांची फ्रिक्वेन्सी जी असते ती जास्त असते बेंडिंग व्हायब्रेशनपेक्षा. आपण लिहून घेऊ हे सेंटेन्स. इन जनरल स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स ऑकर ॲट हायर फ्रिक्वेन्सी दॅन बेंडिंग व्हायब्रेशन्स. सो दिस इज ऑल अबाउट द रिजन्स ऑफ IR स्पेक्ट्रम. मी आशा करतो की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. मित्रांनो, आपण अनेक लेक्चर्स IR स्पेक्ट्रोस्कोपीचे अपलोड करतो आहे. तुम्हाला हे लेक्चर कसे वाटत आहेत, तुम्हाला आवडत आहेत का, तुम्हाला समजतं आहे का, एक फीडबॅक म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला हे लेक्चर कसे वाटत आहेत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.